नमस्कार मी डॉक्टर अशोक शिंदे आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ग्रुप नाशिक आयोजित बहर प्रतिभेचा या खुल्या ऑनलाईन कविता स्पर्धेसाठी मी स्वलिखित माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे ते दिवस आठवण बघ ऐका तर मग ते दिवस आठवण बघ पासरटाची होती जुनी झोपडी पासरटाची होती जुनी झोपडी पोटासाठी आई बाबा गुरा सारखं राबत पासरटाची होती जुनी झोपडी पोटासाठी आई बाबा गुरा डोरासारखं राबत तरीही एकावेळी वेळी सर्वांची भूक नव्हती भागत आधी ते तुझ्या चोचीत घास भरवायचे आधी ते तुझ्या चोचीत घास भरवायचे काही उरलं तर खायचे नाहीतर पाणी पिऊन झोपायचे त्यांनी नाही लागू दिली तुला पोटातील आगीची धग जरा ते दिवस आठवून बघ दोघेही होते निरक्षर दोघेही होते निरक्षर तरी त्यांना महत्त्वाचं वाटलं अक्षर दोघेही होते निरक्षर तरी त्यांना वाटलं महत्त्वाचं अक्षर रोज दोन घास पोटात जातील याची नव्हती हमी रोज दोन घास पोटात जातील याची नव्हती हमी मात्र तुला पुस्तके पडूनही दिलीत कमी केवळ त्यामुळेच तू जगाच्या बाजारात धरू शकलास तग जरा ते दिवस आठवून बघ पोटा पाण्याला लागलास शहरात बांधलास आलिशान बंगला पोट पाण्याला लागलास शहरात बांधलास आलिशान बंगला राजा राणीचा संसार छान रंगला मग बंगल्याला वाटू लागली झोपडीची लाज मग बंगल्याला वाटू लागली झोपडीची लाज म्हणून झोपडी लागली गावाकडं बंगल्याला वाटू लागली झोपडीची लाज म्हणून झोपडीलाही गावाकडं शहरात तू थाटलंस वेगळं जग जरा ते दिवस आठवून बघ मावळतीकडे कल्ला सूर्य तुझा मावळ तिकडे कलला सूर्य तुझा पिले उडा उडाली दूर तिकडेच मारू लागली माझा मावळ तिकडे कल्ला सूर्य तुझा पिले उडाली दूर तिकडेच मारू लागली माझा गुणाकार भागाकार बेरीज दूरच गुणाकार भागाकार बेरीज दूरच सगळंच होऊ लागलं माझा इतिहासाच्या आभाळात पुन्हा दाटून आले काळे कुट्ट ढग इतिहासाच्या आभाळात पुन्हा दाटून आले काळे कुट्ट ढग आयुष्याच्या तमाशात पात्र बदलून रंगला जुनाच वग आयुष्याच्या तमाशात पात्र बदलून रंगला जुनाच वग आता तरी ते दिवस आठवून बघ आता तरी ते दिवस आठवून बघ आता तरी ते दिवस आठवून बघ धन्यवाद